नमस्कार। खुणा नमस्कार। शोते हो नमस्कार संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार श्रोतेहो दिनांक बारा एप्रिल दोन हजार बावीस रोजी आकाशवाणी पुणे केंद्र आणि भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं मंदिर स्थापत्य आणि मूर्ती विज्ञान या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता या परिसंवादात संस्कृत आणि भारत अभ्यासक डॉक्टर श्रीनंद बापट यांनी मंदिर स्थापत्य या विषयावर विवेचन केलं ऐकूया या विवेचनाचा ध्वनिमुद्रित संपादित अंश दविष्ठोपी तथा मसनपी प्रत्यक्ष इव येणार तस्मयी शब्दात्मने मने ग्रह किंवा कुल किंवा आलय हे शब्द आपण मंदिरासाठी वापरत असतो मंदिर या शब्दाचा अर्थसुद्धा घर असाच आहे म्हणजे मंदिर असं म्हटलं की एक धार्मिक अशा स्वरूपाचं अधिष्ठान हे आपण त्याला देतो आणि ते योग्यच आहे परंतु त्याचा मूळ अर्थ घर असाच आहे म्हणजे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हे संस्थेचं नाव ज्यांनी ठेवलं त्यांना ते धार्मिक अर्थाने तेव्हा अपेक्षित होतं असं नाही आहे तर त्यामुळे मंदिर म्हणजे घर प्रभू आले मंदिरी याचा अर्थ देवळात आले असा त्याचा अर्थ होत नाही घरी आले असाच त्याचा अर्थ होतो तर जेव्हा ते छोटं असतं तेव्हा ते, ते ग्रह सामान्य माणसाचं कुल आलय देव हा राजा आहे राजा हा देव आहे असंही मानण्याची पद्धत आहेच ना विष्णू ही त्यामुळे मग राजा जर राजवाड्यात राहत असेल तर देवानी किमान राजवाड्यात राहिलं पाहिजे म्हणून देवळाला शब्द आला प्रासाद आणि मग दक्षिण भारतामध्ये त्याच्यासाठी आलेला शब्द हा विमान आता आज आपल्याला उभ्या स्थितीमध्ये किंवा चांगल्या अवस्थेमध्ये दिसणारी जी मंदिरं आहेत ती जरी इसवी सणाच्या सुमारे चौथ्या शतकापासूनची असली तरी सुद्धा ती काही अचानक उत्पन्न झालेली नाहीत तर नाणेघाटामध्ये विविध सातवाहन राजांचं स्मारक म्हणून जे तयार झालं प्रतिमागृह असं त्याला म्हटलं जातं ते प्रतिमागृह आहे की नाही आणि प्रतिमा नाटकातल्या गृहाप्रमाणे ते आहे की नाही याच्याबद्दल वाद जरूर आहे पण त्या ठिकाणी कुठल्या राजाची किंवा कुठल्या व्यक्तीची मूर्ती असली पाहिजे त्याचे लेख हे तिथे वर आहेत आणि त्याच्यापैकी एक लेख हा अगदी आत्ता आत्तापर्यंतसुद्धा व्यवस्थितपणे अस्तित्वात होता एकोणीसाव्या शतकात तर ते होतेच आणि त्यामुळे त्या सहा लेखांमध्ये आपल्याला ले सिमुक सातवाहन त्याच्यानंतर नागणिका श्री सातकर्णी भायल त्रनकईर हाकुश्री आणि सातवाहन एवढ्यांची नावं मिळतात आणि ते सगळे हे तेव्हा जिवंत होते का मृत होते म्हणजे भासाच्या प्रतिमा नाटकामध्ये ज्याप्रमाणे तो भरत विचारतो की जिवंत लोकांचे पुतळे उभे केले जातात का मृतांचेच केले जातात आणि मग उत्तर असं मिळतं की मृतांचेच केले जातात आणि मग तिथे दशरथाचा पुतळा किंवा त्याची मूर्ती पाहून त्याला धक्का बसतो तर हे नाणेघाटातलं स्मारक हे त्या प्रकारचं होतं का प्रत्यक्ष ते जिवंत असतानाच त्यांच्यापैकी कोणीतरी ते करून घेतलेलं होतं किंवा निदान काही व्यक्ती जिवंत असताना त्यांनी ते करून घेतलेलं होतं याच्याबद्दल अजून सुद्धा लोक शंका व्यक्त करतात आणि त्याच्याबद्दलचा वाद हा मध्ये मध्ये चालू असतो आता गुप्त आणि दक्षिण भारतामध्ये वाकाटक यांच्याबरोबरीनी मग कदंब त्यांच्यानंतर इतर दक्षिण भारतातले त्या स्वरूपाचे राजे उत्तर भारतातले छोटे छोटे राजे या सगळ्यांना सुद्धा मंदिर स्थापत्याचं श्रेय हे द्यायला पाहिजे अर्थात त्याचा फार मोठा विकास हा चालुक्यांच्या काळामध्ये झाला यात काही शंका बाळगायचं कारण नाही आणि मग आपल्याला देवळाचा जो वाढत गेलेला आकार हा दिसतो तर तो उदयगिरीमध्ये एक छोटीशी खोली अशी बघायला मिळते त्याच्यानंतर सांचीमध्ये एक छोटासा गाभाऱ्यासारखं आणि त्याच्या बाहेर एक मंडपासारखं असं पाहायला मिळतं मग त्यानंतर त्यातलं कौशल्य आणि आत्मविश्वास हा वाढायला लागल्यानंतर त्या मंदिरांचा विस्तार हा झाल्याचा दिसतं मग त्याच्यात स्थापत्याचे वेगवेगळे प्रयोग झाल्याचं दिसतं मग एक गाभारा त्याच्या बाहेर एक मंडप किंवा गाभाऱ्याला जोडून मंडप मग त्याच्यानंतर त्याला प्रदक्षिणेचा मार्ग किंवा मग देवालयाला एक दरवाजा एकाहून अधिक दरवाजे कदाचित चारही बाजूला दरवाजे जसे आपल्याला ते देवगड म्हणजे झाशीच्या जवळचं देवगड महाराष्ट्रातलं नवे या ठिकाणी बघायला मिळतात तर अशी ही जुनी मंदिरं त्यांची परंपरा आपल्याला सुरू झालेली दिसते अर्थात त्याच्या आधी आपल्याला भुवनेश्वर ह्या ठिकाणी तिथली जी उदयगिरीची गुहा आहे त्याच्या वरच्या बाजूला एक मंदिरासारखं स्ट्रक्चर हे तिथं पाहायला मिळतं किंवा अशी अनेक ठिकाणी इतरत्रही पाहायला मिळतात आणि मग हे देवगडचं जे मंदिर आहे तर त्याच्यामध्ये फक्त गर्भगृह एवढाच त्याचा भाग हा शिल्लक आहे पण त्याच्या चारही बाजूंना दरवाजे हे असले पाहिजेत किंवा चारही बाजूंना पिलर्स आणि सपोर्ट्स त्याला असले पाहिजेत अशा प्रकारची रचना त्याची असल्याचं दिसून येतं महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेर नावाचं गाव आहे आणि ते तेर हे अत्यंत वैभवशाली अशा प्रकारचं नगर होतं तिथे एक त्रिविक्रमाचं मंदिर आहे आणि त्या त्रिविक्रमाच्या मंदिराची रचना ही चापाकार म्हणजे मागच्या बाजूनी गोल गोलाकार असलेली किंवा अर्ध गोलाकार असलेली म्हणजे ज्याप्रमाणे कारल्याचं किंवा भाज्याचं जे लेणं आहेत त्याची जी मागची बाजू आहे चैत्याची ती जशी गोलाकार आहे तशा प्रकारची रचना असलेली ही त्या मंदिराची रचना आहे आणि त्याच्यापुढे एक मंडपसुद्धा आहे आणि हे साधारण इसवी सनाच्या चौथ्या पाचव्या शतकातलं असलं पाहिजे अशा प्रकारची कल्पना आहे अर्थातच वाकटकांच्या काळातली मंदिरं ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक या ठिकाणी किंवा आणखी तत्सम ठिकाणी मिळतात तिथे नृसिंहाच्या वामनाच्या अशा मूर्ती आहेत त्या आपल्याला माहिती आहेत त्यामुळे गुप्तांच्या बरोबर वाकाटकांचं सुद्धा फार मोठं योगदान हे या सगळ्या बाबतीमध्ये आहे असं आपल्याला दिसून येतं आणि मग हळूहळू विविध जे स्थापत्य विशारद आहेत आणि त्यांच्याबरोबरचे शिल्पी आहेत त्यांच्या प्रतिभेला वाव मिळतो आणि मग त्यातून मंदिरांच्या विविध रचना साकार होताना आपल्याला दिसतात आणि मग त्यातून दोन शैली मुख्यतः या उदयाला येतात त्यातली एक शैली म्हणजे नागर शैली जी सर्वसाधारणपणे तुंगभद्रा नदीच्या उत्तरेला आपल्याला असल्याचं दिसतं आणि दुसरी द्राविड शैली ही दक्षिणेमध्ये असते परंतु त्यातली सीमारेषा फार काही स्पष्ट आहे असं नाही म्हणजे उदाहरणार्थ वेरूळचं जे कैलास लेणं आहे ते द्राविड शैलीचं आहे तर त्याच्या उलट नागरशैलीतली अनेक मंदिरं ही अगदी कर्नाटकाच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा अस्तित्वामध्ये आहेत असं आपल्याला दिसतं आणि मग नागर मंदिर याला प्रासाद असं म्हणण्याची पद्धत ही रूढ झालेली दिसते मग त्याच्यामध्ये ते जे शिखर आहे ते शिखर उभट वाटणारं आणि त्याला अशी एक मध्ये वेल जणू काही आलेली आहे अशा प्रकारची शिखरं आपल्याला दिसतात रेखा देऊळ हे आपल्याला दिसतं आणि त्याचबरोबर आडव्या असे जणू काही मजले तिथे आहेत अशा स्वरूपाचं फांसनं शिखर हे आपल्याला दिसतं त्याचबरोबर मध्ये गर्भगृह आहे आणि भोवती त्याच्या मंडप आहे अशा प्रकारची सभा ही सुद्धा आपल्याला ऐवळे या ठिकाणी बघायला मिळते लाडखान मंदिर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आता या लाडखान मंदिराची स्थिती अशी आहे की उतरतं असं छप्पर हे त्याला सगळ्या बाजूंनी असलेलं अर्थात मी छप्पर असं म्हणतोय तेव्हा त्याचा अर्थ दगडी छप्पर असा होतो आणि दगडाच्या स्लॅब्स एकमेकाला जोडून ते तयार केलेलं आहे आणि त्याच्यावर लाकडी बीम्स हे घातलेले आहेत तेव्हा काही मंडळींनी असं सांगितलं की पूर्वी जे लाकडामध्ये कोरीव काम केलं जात असे किंवा लाकडामध्ये जे बांधकाम केलेलं असे त्याचीच ही प्रतिकृती दगडामध्ये उभी केली आहे आणि त्यामुळे ते तसं दिसतंय क्या उलट काही इतर मंडळींचं म्हणणं असं की तशी काही आवश्यकता नाही आहे दोन दगडाच्या स्लॅब्स एकमेकींना जोडल्या की मध्ये असणारी जी भेग आहे तर ती भेग बुजवणं किंवा त्या भेगेवर झाकण घालणं आवरण घालणं एवढंच त्या इन्व्हर्टेड बीमचं काम आहे बाकी दुसरं काही त्याला काम नाही आहे आणि याचा लाकडाशी काही संबंध नाही आहे असे दोन्ही प्रवाद हे आपल्याला या संदर्भात पाहायला ऐकायला मिळतात आता आपण जर त्या सुप्रसिद्ध आणि जागतिक वारसा स्थळाच्या ठिकाणी गेलात म्हणजे तीन ठिकाणं बादामी ऐहोळे आणि पट्टदकल तर त्या ठिकाणी आपल्याला मंदिर स्थापत्याचा संपूर्ण आविष्कार हा झाल्याचं दिसून येतं आणि त्याचं श्रेय हे प्राधान्याने चालुक्यांकडे जातं अर्थात चालुक्यांचे जे पूर्ववर्ती राजे होते त्यांच्याहीकडे त्याचं श्रेय हे जातं आणि त्यामुळे तुलनेनी उभट वाटणारी आणि अशा रेषा उभ्या ज्याच्यामध्ये आहेत अशी ज्याच्यावर रायावळ्यासारखी असे आमलकं हे ज्याच्यावर बसवलेले आहेत अशी आणि त्याच्यावर कळस असणारी अशी नागर मंदिरं आणि त्याच्या उलट अशा छोट्या छोट्या पेट्या या सगळ्या बाजूंना बसवल्या आहेत दोन तीन वेगवेगळ्या आकारांच्या म्हणजे काही गोलसर काही अगदी चौकोनी काही निमुळत्या अशा पेट्या ज्याच्यावर जणू काही बसवल्या आहेत असं वाटणारी आणि तुलनेने कमी उंचीची वाटणारी अशी द्राविड शिखरं असणारी मंदिरं ही सगळी एकाच परिसरामध्ये तिथे आपल्याला निर्माण झाल्याचं दिसतं म्हणजे आता द्राविड असं म्हटलं की त्याचा संबंध काहीतरी एका विशिष्ट मनुष्य गटाशी आहे की काय किंवा एखाद्या विशिष्ट वर्गाशी आहे की काय असा संबंध लोक जोडू शकतात आणि मग त्याच्या उलट आर्य हा शब्द आहे की काय असं लोक म्हणू शकतात आणि काही त्यांच्या मनामध्ये विकल्प उत्पन्न होतात तर तसं इथं विकल्प असण्याचं काही कारणच नाही आहे कारण या दोन शैली आहेत त्या मुख्यतः भौगोलिक स्वरूपाच्या शैली आहेत त्यांच्यातल्या सीमारेषा या काही अगदी स्पष्ट आणि वॉटर टाईट कंपार्टमेंट्स अशी कुठलेही त्याच्यामध्ये नाहीत आणि किंबहुना अशी ठिकाणं आहेत की जिथं नागर आणि द्राविड शैलीची मंदिरं एक हे अगदी एकाड एक जवळजवळ उभारल्याचं आपल्याला दिसून येतं तर तसं ठिकाण म्हणजे हे पट्टदखल हे आहे असं आपल्याला दिसतं आपण मग अशी त्रिविक्रम मंदिराचं तेरचं उदाहरण बघितलं तर तसंच ऐहोळ्याला असलेलं प्रसिद्ध मंदिर जिथे दुर्गेची मूर्ती आहे म्हणून त्याला दुर्गा मंदिर असं म्हटलं जातं ते मंदिर आणि त्रिविक्रमाच्या मंदिरापेक्षा तिथे असलेली मोठी वेगळी गोष्ट म्हणजे तिथे असलेला अत्यंत उत्कृष्ट असा प्रदक्षिणा मार्ग मागच्या बाजूनी गोलसर असलेलं चापाकृती विधान आणि ह्या मंदिराला शिखराची सुरुवात आपल्याला झाल्याचं दिसून येतं म्हणजे लाडखान मंदिरामध्ये त्या मंदिराच्या गर्भगृहाच्या वरच्या बाजूला एक जवळजवळ खोलीच बांधलेली आहे तर इथे मात्र आपल्याला त्या मंदिराची शिखर प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे असं दिसून येतं आणि त्या शिखराची उंची ही हळूहळू वाढत 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 जाते आणि त्याचबरोबर अर्थात देवालयाची सुद्धा लांबी रुंदी ही पुढच्या काळात वाढत वाढत जाते मग नागर मंदिराचे भाग काय असतात तर अर्थातच मुळात गर्भगृह गाभारा मग थेट गाभाऱ्यामध्ये देवाच्या जवळ सर्वांनी जाण्याचं काहीच प्रयोजन नाही तर दर्शनाला निदान आलेला माणूस जिथे थांबू शकेल अशी जागा तो म्हणजे मंडप पुढच्या काळामध्ये त्याच्यासमोर एक अर्ध मंडप हा पण येतो मंडपांची संख्या वाढत जाते वरच्या बाजूला शिखर येतं त्याच्यावर मागाशी सांगितलं त्याप्रमाणे रायाळ्याची प्रतिकृती असणारा असा आमलक हा येतो आणि सगळ्यात वरती कळस हा दिसतो आपल्याला मग हे जसजसं विकसित होत जातं तसतसं इसवी सन एक हजार तीस या वर्षामध्ये पूर्ण झालेलं जे कंदारिया महादेवाचं मंदिर खजुराहोचं आपल्याला दिसतं तर त्याच्यामध्ये एक मुख्य शिखर आणि त्या मुख्य शिखरावर त्याला बिलगुन असणारी अशी अनेक उपशिखरं ही आपल्याला दिसतात अर्थातच त्यातली कल्पना ही अशी आहेत की ती शिखरं जितकी आहेत तितक्या देवालयांचं दर्शन किंवा तितक्या देवालयांमधल्या देवतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य या एका देवालयामध्ये दर्शन घेतल्याने मिळतं अशा प्रकारची कल्पना ही त्याच्यामध्ये आहे आणि मग कंदारिया महादेव मंदिर जे आहे त्याला एक अत्यंत उत्कृष्ट असा प्रदक्षिणापथ आहे त्याला एक उंच चांगलं ज्योतं आहे आणि त्याचबरोबर त्याला मोठा मंडप आहे एक छोटा मंडप आहे अर्ध मंडप आहे असे तीन मंडप त्याला आहेत असं आपल्याला दिसून येतं आणि त्याचबरोबर अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची गवाक्षांची रचना ही सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतं आता महाराष्ट्रातली स्थिती काय आहे कारण आपण कर्नाटक बघितलं पट्टदकल वगैरे भाग बघितला आणि खजुराहो बघितलं तर महाराष्ट्रामध्ये इसवी सणाच्या साधारण नवव्या शतकापासून उदयाला आलेली जी मंदिर शैली ती म्हणजे भूमिज मंदिर आणि भूमी या शब्दाचा अर्थ माजला फ्लोअर त्यामुळे मंदिराची रचना की एकावर एक असे मजले बांधून तयार केलेलं शिखर आहे अशा प्रकारची रचना आहे आणि त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आपल्याला पुणे नाशिक रस्त्यावर जाताना किंवा नाशिकहून धुळ्याला जाताना हे पाहायला मिळतं ते म्हणजे सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर किंवा झोडगे हे जे ठिकाण आहे जे मालेगाव आणि धुळे याच्यामध्ये आहे तिथलं मंदिर किंवा आणखी मुंबईकडे आपण जाणार असू तर दिसणारं जे उदाहरण आहे ते म्हणजे अंबरनाथ आणि त्यामुळे एकावर एक शिखर अशी ठेवून जणू काही ते एक एक शिखराचा असा मजला बांधलेला आहे मग पुन्हा शिखराचा वरचा माजला त्याच्या वरचा मजला त्याच्या वरचा माजला असं करत करत ते मंदिर पूर्ण केलेलं आहे आणि मग इथे आपल्याला गोंदेश्वर मंदिराच्या तिथे जे दिसतं ते म्हणजे पंचायतन त्यामुळे मुख्य मंदिर शिवाचं आणि मग त्याच्या बरोबर चार इतर दैवत ही आपल्याला तिथे पाहायला मिळतात जशी आत्ता पुण्यामध्ये पर्वतीच्या मंदिरामध्ये आपल्याला ती पाहायला मिळतात मध्ये शिव आहे आणि बाजूला चार इतर देवता आहेत सर्वसमावेशकता हा या सगळ्या धर्माचा आणि त्याच्या धर्माच्या आविष्काराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल मग आपण जर ओरिसाकडे वळलो तर ओरिसामधली मंदिरांची परंपरा ही इसवी सणाच्या सहाव्या सातव्या शतकापासून अत्यंत सलग असणारी परंपरा आहे म्हणजे भुवनेश्वर शहरामध्ये जर आपण गेलात आणि अवश्य जा तर ला ला त्या ठिकाणी दोन चौरस किलोमीटर एवढ्या परिसरामध्ये किमान पंचवीस तरी जुनी मंदिरं ही आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यातलं सगळ्यात जे पहिलं मंदिर आहे ते इसवी सनाच्या सहाव्या शतकातलं आहे आणि इसवी सनाच्या तेराव्या शतकापर्यंतची मंदिरं ही त्या एकाच परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यातली दोन अत्यंत जी प्रगत मंदिरं आहेत त्यातलं एक म्हणजे लिंगराज मंदिर आणि या लिंगराज मंदिरालाही आपल्याला दिसतंय की शिखर आहे त्या शिखराच्या डावीकडे एक मोठा अर्धमंडप आहे आणि तशाच प्रकारची रचना आपण जर पुरीला गेलो तर आपण पाहू शकतो की अनेक मंडप दोन मंडप त्याच्यामध्ये आहेत आणि शिवाय त्या मंदिराला एक अत्यंत चांगलं असं प्रवेशद्वार आहे असं आपण पाहू शकतो कोणार्कचं सूर्य मंदिर सगळ्यांच्या परिचयाचं आहे पण आपण जर लिंगराज मंदिर पाहून कोणार्कला गेलो किंवा इतर भुवनेश्वरमधली आणि इतर ठिकाणची मंदिरं पाहून कोणार्कला गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की कोणारचं मंदिर आज जे आपल्याला उपलब्ध आहे ते काही पूर्ण मंदिर नव्हे किंबहुना त्याचा गर्भगृहाचा भाग गाभाऱ्याचा भागच तिथे नाहीये तर जो आपल्याला दिसतो तो फक्त मंडप आहे आणि त्या मंडपाची उंची एकशे सत्तावन्न फूट सध्या आहे आणि जर ते मंदिर पूर्ण असतं म्हणजे त्याचं जर गर्भगृह तिथे अस्तित्वामध्ये असतं तर शक्यता अशी आहे की त्या संपूर्ण मंदिराची उंची ही दोनशे सत्तावीस फूट इतकी झाली असती आणि ते भारतातलं उपलब्ध असणारं कदाचित सर्वात उंचीचं मंदिर ठरलं असतं पण आपल्याला ते पूर्ण उपलब्ध व्हायचं नव्हतं पण जे काही उपलब्ध आहे ते सुद्धा अत्यंत विलक्षण आहे यात काही शंकाच बाळगायचं कारण नाही आता भुवनेश्वरमध्येच आपल्याला एक आणखी वेगळी शैली ही पाहायला मिळते आणि ती म्हणजे वलभी फॉर्म असं त्याला म्हणतात ज्याचं शिखर हे एखाद्या लोडासारखं वरच्या बाजूला असतं आणि मग हे फक्त ओरिसामध्ये एखादं तसं नाहीये ग्वाल्हेरमध्ये एक तेलिका मंदिर नावाचं मंदिर आहे तिथेही आपल्याला ही, ही शैली पाहायला मिळते त्यामुळे एकाच शैलीची मंदिरं विविध ठिकाणी असणं आणि विविध शैलींची मंदिरं एका ठिकाणी असणं असं अत्यंत उत्तम असं स्वरूप हे मंदिर शैलींचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे नागर शिखरांकडे जर आपण व्यवस्थित बघितलं तर काही रेखा देवळं आपल्याला बघायला मिळतात काही एका खाली एक शिखरं अशी तयार केलेली अशी भूमिज मंदिरं मिळतात आणि काही एका बाहेर एक शिखरं अशी मंदिरं आपल्याला बघायला मिळतात आपल्यापैकी जे स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी असतील ते एक गोष्ट सहज ओळखतील की हे आपल्याला कितीही जरी अत्यंत जटिल कॉम्प्लिकेटेड असं वाटत असलं तरी प्रत्यक्षामध्ये ते काय असतं तर वेगवेगळे चौरस किंवा त्रिकोण हे काढून ते एका विशिष्ट क्रमाने फिरवून तयार केलेली अशा प्रकारची ती रचना असते आणि ती अत्यंत कसोशीनी आणि व्यवस्थित पार पाडली जाते नुसतं तेवढं नाही आहे एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे त्यांना काँक्रीट उपलब्ध नाही चुना जो आहे त्याची ताकद ही आत्ताच्या कॉन्क्रीटच्या सारखी नसते नव्हती आणि त्याचा परिणाम असा आहे की दगडांच्या स्लॅब्स एकमेकांवर रचून आत 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 त्या घेऊन जाऊन ते शिखर वर जाऊन पूर्ण करायचं आणि ते टिकलं पाहिजे अशी व्यवस्था करायची हे करत असताना फार मोठ्या प्रमाणात दगडाचं लोड वजन हे तिथं येणार आणि ते सहन करता येईल अशा प्रकारची रचना त्या देवळाच्या पायाची आणि त्याच्या जोत्याची भिंतींची अशी सगळी असली पाहिजे हे सगळे लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये कुठेही आर सी सी नाही आहे कुठेही त्यामुळं तेवढं लोड घेऊ शकेल अशा प्रकारची शिखरं मंदिराची बाकी सगळी रचना त्याचं जोतं आणि मुख्य म्हणजे त्याचा पाया असला पाहिजे हे अत्यंत कसोशीने पाळलेलं आपल्याला दिसतं मग आपण जर द्राविड मंदिरांकडे गेलो तर आपल्याला आयवळ्याला एक अगदी छोटंसं असं देवालय हे पाहायला मिळतं जसं सांचीमध्ये एक छोटंसं सा देवालय पाहायला मिळतं तसंच हे एक छोटंसं देवालय आहे एक बारीकसा मंडपासारखा भाग आहे आणि एक गर्भगृह आहे बाकी दुसरं काही नाही आहे आणि मग त्यानंतर द्राविड मंदिरांच्या शिखरांना विमानं किंवा देवळालाच विमानं असं म्हटलं जातं त्याचा आकाशात उडणाऱ्या विमानाशी कोणताही काही संबंध नाही तर ते आपल्याला पाहायला मिळतं आणि द्राविड शिखरांचे सुद्धा काही प्रकार हे केले गेलेले आहेत त्यामुळे द्राविड शिखरांमध्ये जी चौरस आकाराची स्तूपी म्हणजे वरचा दगड जो असतो तो, तो चौरस आकाराचा ज्याच्यामध्ये आहे तर त्याला द्राविड पद्धतीमधलं नागर शिखर असं म्हटलं जातं त्याच्यानंतर जर तो स्तूपीचा वरचा दगड हा अष्टकोनी असेल तर त्याला विमान असं म्हटलं जातं आणि जर तो गोल असेल तर त्याला वेसर असं म्हटलं जातं त्यामुळे द्राविड शैलीच्या अंतर्गत नागर द्राविड शैलीच्या अंतर्गत द्राविड आणि द्राविड शैलीच्या अंतर्गत वेसर अशी शिखरं ही झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याची उत्कृष्टतम अशा प्रकारची जर उदाहरणं पाहायची झाली तर त्याच्यापैकी एक म्हणजे एक हजार दहा साली पूर्ण झालेलं राजराजेश्वर मंदिर तंजावरचं उर्फ बृहदीश्वर मंदिर जे भारतातलं आज उपलब्ध असणारं सर्वात अधिक उंचीचं मंदिर आहे त्याची उंची दोनशे सोळा फूट इतकी आहे आणि त्याच्यावरचा जो स्तुपीचा दगड आहे तर अशी कल्पना होती की ते वेगवेगळ्या भागांमध्ये तो आहे चार किंवा सहा किंवा आठ त्याचे भाग असतील परंतु अभ्यासांती असं लक्षात आलं की, की लक्षा हा एकच एकसंध दगड आहे एकसंध पाषाण आहे आणि तो जवळजवळ पंचवीस साडेपंचवीस फूट बाय पंचवीस साडेपंचवीस फूट बाय सव्वीस फूट एवढ्या आकाराचा तो एकच दगड आहे आणि त्याचं वजन म्हणे काहीतरी पंच्याऐंशी टन वगैरे आहे तर हा एक पाषाण दोनशे सोळा फुटातून आपण समजा पंचवीस फूट वजा केले तर उरले एकशे एक्क्याण्णव फूट तितक्या उंचीवर चढवण्यासाठी त्यांनी काही किलोमीटर चा रॅम्प हा बांधलेला असणार ते मंदिर सगळं मातीमध्ये आधी व्यवस्थितपणे गाडला गेला असेल जसजसं बांधत गेले तसतशी त्याच्यात माती भरत गेले आणि मग तो तिथं नेऊन पाषाण तो बसवला व्यवस्थित बसवल्यानंतर खालची माती काढून टाकून ते देऊळ मोकळं केलं माझ्या मते हे काम जास्त जिकिरीचं आहे त्याचं कारण मंदिर बांधताना उत्साह असतो बाकीची नंतर आवरावरी जशी एखादं मोठं मग कार्य झाल्यानंतर आवरावरी करायला उत्साह राहत नाही तर तसं ते कार्य असणार आणि ती माती काढून टाकताना ती हळूहळू काढायला लागणार कारण आतमध्ये शिल्प आहेत त्याला धक्का लागला तर सगळं वाया जाईल आणि दुरुस्तीला जागा नाही मग काही त्यामुळे ते अत्यंत जिकिरीने त्यांनी ते पूर्ण केलेलं असलं पाहिजे आणि या मंदिराचाच एक प्रकारे आदर्श घेऊन राजराज चोलाच्या मुलांनी म्हणजे ज्यांनी गंगेपर्यंत बंगालमध्ये मजल मारलेली होती तो गंगाईकोंड चोळेश्वर म्हणजेच राजेंद्र चोल यांनी बांधलेलं अकराव्या शतकातलं हे गंगईकोंड चोळेश्वराचं दुसरं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं मी मगाशी असं सांगितलं की नागरासारखी दिसणारी अशी मंदिरं ही दक्षिणेत सुद्धा आहेत त्याच्यापैकी एक उदाहरण जर सांगायचं झालं आणि ते फार विलक्षण उदाहरण आहे ते होयसाळांच्या राजवटीतलं मंदिर आहे आणि सोमनाथपुरम या ठिकाणी असलेलं चेन्न केशवाचं मंदिर ते पूर्ण झाल्याचा काळ आहे इसवी सन बाराशे अठ्ठावन्न इसवी सन बाराशे अठ्ठावन्न म्हणजे उत्तर भारतामध्ये वंशाचं राज्य हे आलेलं आहे अशा स्थितीत दक्षिण भारतामध्ये ही मंदिरं बांधली जात आहेत आणि ते त्रिकूट मंदिर आहेत तीन शिखर आहेत म्हणजे तीन देवता त्यांची स्थापना ही या मंदिरामध्ये झालेली असं आपल्याला दिसतं एक दोन आणखी आश्चर्यकारक गोष्टी ही आपल्याला मी सांगून थांबतो त्याच्यापैकी एक गोष्ट म्हणजे हवामानाचा जो काही भाग असतो तो या मंदिरांच्या स्थापत्यामध्ये विचारात घ्यावाच लागलेला आहे असं दिसतं आपल्याला म्हणजे उदाहरणार्थ आपल्यापैकी ज्यांना गणपतीपुळ्याचं जुनं मंदिर आठवत असेल सध्याचं नव्हे त्यांना हे माहिती आहे की उतरत्या छपराचं कवलारू कोकणी साधं अशा प्रकारचं देऊळ होतं आणि ते तिथल्या हवामानाला आणि तिथल्या पाऊसमानाला अत्यंत योग्य असं होतं तर केरळपासून ते जवळजवळ महाराष्ट्रापर्यंत असं म्हणायला पाहिजे अशी उतरत्या छपरांची अशी मंदिरं ही उभारली गेली होती त्याची अनेक उदाहरणं ही आपल्याला अलबारमध्ये त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्राच्या सुद्धा काही भागात बघायला मिळतात कारण ती तिथल्या पाऊसमानाशी सुसंगत अशा प्रकारची रचना आहे आणि आश्चर्याची गोष्ट अशी की अशी उतरत्या छपरांची रचना ही आपल्याला काश्मीरमधल्या मंदिरांमध्ये बघायला मिळते पांढरेठाण या ठिकाणचं जे मंदिर आहे किंवा तत्सम इतर जी आता मंदिरं मुक्त होण्याच्या आणि कदाचित पुनर्बांधणीच्या मार्गावर असतील तर त्यांच्याहीमध्ये ती रचना ही, ही आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे पुन्हा एकदा जसं नागराणी द्राविड यांचं ते एकत्र नांदता येत असं दिसतं तसं एकाच प्रकारच्या रचनेची मंदिरं ही भारताच्या पूर्णपणे उत्तरेचं टोक आणि दक्षिणेचं टोक अशा भागांमध्ये सुद्धा असल्याचं आपल्याला दिसून येतं ते या बाबतीमध्ये पुढच्या काळात असं झालं की मंदिराची प्रवेशद्वारं ही प्रधान बनली त्याला काही कारणं होती आणि त्याचं टोक असं गाठलं गेलं की साधारण इसवी सणाच्या पंधराव्या सोळाव्या शतकापर्यंत की मंदिराची गोपुरं उंच 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 आणि प्रत्यक्ष मंदिर मात्र अत्यंत लहान अशी एक विलक्षण रचना ही पुढच्या काळामध्ये आकाराला आली मंदिर स्थापत्याचा विचार करताना फक्त भारताच्या सध्याच्या क्षेत्रामध्ये असणारी मंदिरं ही पाहणं पुरेसं ठरणार नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा काही प्रमाणात पश्चिमेला आणि बऱ्याच प्रमाणात पूर्वेकडे भारतीय मंदिरंही आहेत आणि त्यांचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे कदाचित भारतातल्यासुद्धा कुठल्याही मंदिरापेक्षा मोठं असणारं अशा प्रकारचं हे अंकोरवटचं मंदिर ज्याचा परिसरच मुळी बाराशे मीटर बाय बाराशे मीटरचा असा परिसर आहे आणि ज्याच्यामध्ये सुमारे बावीस हजार शिल्प ही कोरली गेली आहेत अशी माहिती ही आपल्याला मिळते त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये पुन्हा एकदा थोडंसं पाहण्याची संधी ही मला आज प्राप्त झाली आणि या संधीच्या अनुषंगाने मी तो अभ्यास पुढे चालू एवढंच आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो धन्यवाद मंदिर स्थापत्य आणि मूर्ती विज्ञान या विषयावर आयोजित परिसंवादात मंदिर स्थापत्य या विषयावर डॉक्टर श्रीनंद बापट यांनी केलेल्या विवेचनाचा ध्वनिमुद्रित संपादित अंश आत्ताच पण ऐकलात श्रोते हो संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात मी निलिमा पटवर्धन आता तुमचा निरोप घेते नमस्कार